राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र अशातच हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला आता विरोध होऊ लागलाय. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असणारी इंदापूर काँग्रेसची इमारत जोपर्यंत ते पक्षाला परत करत नाहीत तोपर्यंत त्यांची एकही काम आम्ही करणार नाही असा आक्रमक पवित्रा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काँग्रेस भवनची इमारत एसटीच्या शेजारी इंदापूरमध्ये आहे तर ती काँग्रेस पक्षाच्याच मालकीची आहे ही सातबारा दर्शवितो. तर आमचं असं म्हणणं आहे की ही सदरची इमारत आमच्या आम्हाला ताब्यात द्यावी. आम्ही खूप वर्ष मागं लागलो. जसं त्यांनी काँग्रेस सोडली ते आमच्या ताब्यात दिलं नाही काँग्रेसकडे. त्यांनी ती मूळ काँग्रेसकडे परत द्यावी जेणेकरून काँग्रेस आम्हाला इथं जिल्ह्यात तालुक्यात वाढल अशी आमची भूमिका आहे. आणि आम्ही त्यांनी जर आम्हाला इमारत नाही दिली तर आम्ही वर आम्ही पक्षाला सांगणार आहे की आम्ही बाबा यांना विरोध करा तिकीट मिळू नाही म्हणून. असं म्हणणं आहे आमचं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.